भारतातील सर्वात जुनी 10 हॉटेल्स। मित्रांनो, आपल्या भारतात अशी अनेक हॉटेल्स आहेत जी त्यांच्या खास डिझाईन आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत। जर तुम्हाला कोणी विचारले भारतातील सर्वात जुने हॉटेल कोणते आहे, तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना ताज हॉटेलचे चित्र डोळ्यासमोर येईल। होय मित्रांनो, भारतात ताज हॉटेलपेक्षाही जुनी हॉटेल्स आहेत। भारतातील काही जुन्या हॉटेल्सनी बदलत्या काळानुसार बदल घडवून आणलेले आहेत, तर काही हॉटेल्स आजही त्यांच्या पारंपरिक पद्धतीसाठी ओळखले जातात। भारतात आज देखील अशी हॉटेल्स आहेत ज्यांची स्थापना भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधी केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात जुनी 10 हॉटेल्स कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्समध्ये महाराष्ट्रातील कोणत्या हॉटेलचा समावेश आहे हे जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, टुंडे कबाबी। भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्समध्ये टुंडे कबाबी या हॉटेलचा 10वा क्रमांक लागतो। भारताच्या उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी असलेल्या लखनऊ या शहरामध्ये हे हॉटेल आहे। हैदराबादी बिर्याणी ज्या प्रकारे भारतात प्रसिद्ध आहे, तसेच लखनऊचे टुंडे म्हणजेच कबाब हे देखील भारतातील नॉनव्हेज प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत। टुंडे कबाबी या हॉटेलची स्थापना हाजी मुराद अली यांनी ISN 1905 लखनऊ या शहरामध्ये केली। हे हॉटेल मोठ्या प्रमाणात गोलोटी कबाब, कोरमा आणि बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे। नंबर 9, करीम हॉटेल। करीम हॉटेल हे भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्समध्ये 9व्या क्रमांकावर येते। भारतातील दिल्ली या शहरामध्ये हे हॉटेल स्थित आहे। दिल्लीतील जामा मशीदजवळ हे हॉटेल आहे। ISN 1913 हाजी करीमुद्दीन यांनी करीम हॉटेलची स्थापना केली। जर तुम्हाला चविष्ट मोगलाई जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर या हॉटेलला नक्की भेट द्या। नंबर 8, ब्रिटानिया अँड कंपनी। ब्रिटानिया अँड कंपनी हे हॉटेल भारतातील 8व्या क्रमांकाचे सर्वात जुने हॉटेल आहे। महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई या ठिकाणी हे हॉटेल स्थित आहे। ISN 1923 ब्रिटिशांसाठी या हॉटेलची निर्मिती करण्यात आली होती। तेव्हापासूनच हे हॉटेल मुंबईतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट म्हणून ओळखले जाते। ब्रिटानिया अँड कंपनी या हॉटेलची स्थापना ISN 1923 करण्यात आली। नंबर 7, मावली टिफिन। भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्समध्ये मावली टिफिन या हॉटेलचा 7वा क्रमांक लागतो। दक्षिण भारताच्या बँगलोर या शहरामध्ये हे हॉटेल स्थित आहे। ISN 1924 मावली टिफिन या हॉटेलची स्थापना करण्यात आली। या हॉटेलमध्ये आपल्याला साऊथ इंडियन प्रकारच्या जेवणाचा आनंद घेता येईल। या ठिकाणी आपल्याला इडली, रवा डोसा, मसाला डोसा यासारखे पदार्थ खायला मिळतील। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सैनिकांना अन्नाची कमतरता पडल्यानंतर मावली टिफिन या हॉटेलने सैनिकांसाठी इडली पुरवली होती। नंबर 6, फ्लोरिज हॉटेल। भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्समध्ये फ्लोरिज या हॉटेलचा 6वा क्रमांक लागतो। फ्लोरिज हे हॉटेल भारताच्या कोलकाता या शहरामध्ये आहे, जे कोलकाता या शहराचे लोकप्रिय कॉफी शॉप म्हणून ओळखले जाते। या हॉटेलची सुरुवात स्वित्झर्लंडमधील एक जोडपे मिस्टर अँड मिसेस फ्लोरी यांनी ISN 1927 केली होती। या हॉटेलमध्ये आपल्याला इंग्लिश ब्रेकफास्ट, कॉफी, स्पेक टी, चॉकलेट मूस आणि सँडविच यांची चव घेता येईल। नंबर 5, शेख ब्रदर्स। शेख ब्रदर्स हे हॉटेल भारतातील 5वे सर्वात जुने हॉटेल आहे। भारताच्या गुवाहाटी या ठिकाणी हे हॉटेल स्थित आहे। शेख ब्रदर्स हे हॉटेल त्यांच्या आकर्षक डिझायनर केकसाठी प्रसिद्ध आहे। शेख गुलाम इब्राहिम यांनी ISN 1885 या हॉटेलची स्थापना केली। सध्या त्यांची 3री पिढी या हॉटेलला चालवत आहे। या हॉटेलची सुरुवात ही ब्रेड आणि बिस्किटपासून सुरू झाली होती। सध्या या ठिकाणी केक, कुकीज आणि बिस्किटच्या बऱ्याच व्हरायटीज पाहायला मिळतात। नंबर 4, दोराबजी अँड सन्स। भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्समध्ये दोराबजी अँड सन्स हे हॉटेल 4थ्या क्रमांकावर येते। हे हॉटेल महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे या शहरामध्ये स्थित आहे। सुरुवातीला हे हॉटेल साधारण चहाचे दुकान होते। पुढे त्यांनी डेव्हलपमेंट करून पारंपरिक लंच देण्याची सुरुवात केली आणि आज हे हॉटेल पुण्यातील लोकप्रिय हॉटेल्सपैकी एक आहे। दोराबजी अँड सन्स या हॉटेलची स्थापना ISN 1878 करण्यात आली। नंबर 3, इंडियन कॉफी हाऊस। इंडियन कॉफी हाऊस हे हॉटेल भारतातील 3रे सर्वात जुने हॉटेल आहे। हे हॉटेल भारताच्या कोलकाता या शहरामध्ये स्थित आहे। कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीच्या समोरच हे हॉटेल आहे, जे आज एक प्रसिद्ध कॅफे म्हणून ओळखले जाते। युनिव्हर्सिटीमुळे हे हॉटेल विद्यार्थ्यांसाठी हँगिंग पॉईंट बनलेले आहे। इंडियन कॉफी हाऊस या हॉटेलची स्थापना ISN 1876 करण्यात आली। 1876 अल्बर्ट हॉल असे या हॉटेलचे नाव होते। नंतर 1942 या हॉटेलला कॉफी हाऊस असे नाव देण्यात आले। नंबर 2, लिओपोल्ड कॅफे। भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्समध्ये लिओपोल्ड कॅफे हे हॉटेल 2ऱ्या क्रमांकावर येते।
हे हॉटेल महाराष्ट्राच्या मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. लिओपोल्ड कॅफे हे हॉटेल हॉट चॉकलेट, पिझ्झा, चहा, सँडविच, सोया वाईन चिकन यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या हॉटेलमध्ये चायनीज फूड, इटालियन फूड आणि भारतीय जेवण देखील मिळेल. लिओपोल्ड कॅफे या हॉटेलची स्थापना इसवी सन 1871 मध्ये करण्यात आली. नंबर 1, द ललित ग्रेट ईस्टर्न हॉटेल. भारतातील सर्वात जुने हॉटेल म्हणून द ललित ग्रेट ईस्टर्न या हॉटेलला ओळखले जाते. हे हॉटेल भारताच्या कोलकाता या शहरामध्ये स्थित आहे. भारताबरोबर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात जुने हॉटेल म्हणून या हॉटेलकडे पाहिले जाते. हे हॉटेल साधारणतः 182 वर्ष जुने आहे. द ललित ग्रेट ईस्टर्न या हॉटेलची स्थापना इसवी सन 1840 मध्ये करण्यात आली. डेव्हिड विल्सन यांनी या हॉटेलची निर्मिती केलेली आहे. जगभरातील विदेशी पदार्थांसह सर्वोत्कृष्ट स्थानिक बंगाली पाककृती या ठिकाणी आपल्याला अनुभवता येतील. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात जुन्या 10 हॉटेल्सबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या जुन्या हॉटेल्सबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.